पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नाही, सुशीलाने अमोकचा हात असाच धरून ठेवला तर सुशीला सोबत माझंही बिंग फुटेल. सुशीला अमोकचा हात सोड. मी आलो सागर दादांना बघून. काळूबाईच्या प्रतीकाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या निगेटिव्ह शक्तीला धक्का बसला. चला चला काकू, आजींच्या खोलीत जायचंय. नाही नाही यायचं काकू. चला हो या. ठाऊक होतं सुशीला काकू सहजासहजी आजींच्या खोलीत येणार नाही, त्यांना अशा प्रकारेच घेऊन जावं लागेल. मला नाही ऐक ना तू, चल सावकाश. गुरुंचे गुरु विराट गुरु, गुरुजी एक वाईट बातमी, आपला हाही प्रयत्न फसलाय त्या आर्यामुळे. आता आर्या त्या सुशीला काळूबाईचं अस्तित्व असलेल्या खोलीत घेऊन चालली, आणि एकदा का सुशीला आत गेलीत तर आपल्याला काहीही करणं कठीण होऊन बसेल. शालिनी आणि माधवराजे तर केव्हाच बाद झालेत. सुशीला हे शेवटचं प्यादं उरलंय गुरुजी आपल्या हातात. तुम्ही काहीतरी करा गुरुजी, लवकरात लवकर सुशीला त्या खोलीत जाण्यापासून थांबवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे गुरुजी. सिद्ध मी स्वयं सिद्ध, सुशीला तिथे पोहोचणार नाही. गुरुंचे गुरु विराट गुरु, गुरुंचे गुरु विराट गुरु. गुरुजी तोडगे तो पायाचे. गुरुजी आप बाय. गुरुजी जशी तुमची आज्ञा. सरकार फोन, सरकार अहो लवकर या. काय झालं? गुरुजींचा फोन होता. काय म्हणले? ते म्हणाले सुशीलाला अडवा. कशापासून? आई साहेबांच्या खोलीत जाण्यापासून. पण का? गुरुजींना हे समजलंय की आई साहेबांच्या खोलीमध्ये काळूबाईचा वास आहे, आणि म्हणूनच ते म्हणाले सुशीलाला ताबडतोब अडवा. अहो तर हे काय नवीन? आता असे प्रश्न विचारत बसू नका तुम्ही. चला आधी सुशीलाला अडवूया. चला. मी सांगितलं ना मला त्या खोलीत नाही यायचं. काकू आहो असं काय करताय का? या आजींच्या खोलीत तुम्हाला बरं वाटतं? नाही नको. नाही म्हणून सांगितलं ना एकदा. काकू काय चाललंय तुझं? कालपासून अशी विचित्र का वागतीयस तू? अगं आजीच्या रूम मध्ये आवडतं ना तुला, चल ना. नाही जायचं मला, नाही जायचं. नाही जायचं मला, नाही जाणार मी. नाही जायचं काकू.
तुम्हाला आजींच्या खोलीत यावंच लागेल. नाही जाणार. चला. झाला उशीर. बघितलं ना, त्या सुशीला आत घेऊन गेले ते. दरवाजा बंद करून घेतलाय. माफ करा गुरुजी. काकू काकू काय काय होते तुला? तू अशी विचित्र का बघतीस? काय चाललंय? मी डॉक्टरांकडून. अहो तू थोड्या बाहेर थांब, मी तुला सगळं नंतर सांगते. हा अगं पण इथं असे. अहो प्लीज, बाहेर कोणीही आलं, कितीही आग्रह केला तरी आत पाठवू नकोस. त्यांना सांग की मला बरं वाटत नाही. अगं पण असं. अहो प्लीज प्लीज जा. बरं मी बाहेर थांबतो, काही लागलं तर मला आवाज दे, मी बाहेरच आहे. हो काय चाललंय आतमध्ये काय कळलं? दार वाजवून बघता का? तुम्ही सुशीलाला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन गेलात. नाही, आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आणि लगोलग दार भी बंद करून घेतलं तुम्ही. नाही असं असं काही नाहीये. आर्याला बरं वाटत नाहीये म्हणून जरा काकू आत गेली आहे. त्या मला म्हणाले की जरा 5 मिनिटं बाहेर थांब म्हणून मी बाहेर आलो. अरे मग मला बघू दे ना. काकू आहे ना. अरे असं काय करतो? बाळाच्या बाबतीत असेल तर मला बघावं लागेल. बरोबर आहे तुझं, तुला बघायला हवं. पण ते म्हणाले की होईल म्हणून की 5 मिनिटात की जरा बाहेर था आणि येतीलच की आता बाहेर. तुम्ही खरं बोलताय का आमच्यापासून काही लपवताय? नाही नाही, आम्हाला खात्री आहे की आतमध्ये काहीतरी येगळंच चालू आहे. वय यारी आहे ना काळूबाईच्या बाबतीत काहीतरी येगळंच काम करते तिकडं. आणि हे बघा, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की ती जर असं काही करत असेल काळूबाईच्या बाबतीत तर तुम्ही स्वतः तिला थांबवाल म्हणून. पण ती असं काहीच करत नाही. बाजूला वा. नाही दादासाहेब, तुम्ही बाजूला वा. दार उघडा. बाहेर जाऊ दे, मला खूप त्रास होतो. मला जाऊ दे बाहेर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.